भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली। आपला देश स्वतंत्र झाला, त्यानंतर देशात जल्लोष झाला। पण जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा पाठीवर असंख्य जखमा घेऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळाले होते। त्यातील एक मोठी जखम म्हणजे स्वातंत्र्याच्या दरम्यान अखंड भारताचे झालेले दोन तुकडे, ज्याचे रूपांतर भारत पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांमध्ये झाले। त्यावेळी या दोन देशांमध्ये विभाजन होताना अनेक घटना घडल्या, अनेक कुटुंबांची ताटातूट झाली, अशा अनेक फाळणीच्या वेदना आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत। आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे। मात्र 75 वर्षांपूर्वी ऑगस्ट 14 रोजी अखंड भारताचे झालेले दोन तुकडे हे न विसरण्यासारखे आहेत। म्हणूनच त्या दिवसाची आठवण म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी ऑगस्ट 14 हा दिवस फाळणी दिन म्हणजेच विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून स्मरणात ठेवला जाईल अशी घोषणा केली। देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी ऑगस्ट 14 रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे। ज्या लोकांनी फाळणीमध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना विनम्र अभिवादन। तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।